असतात त्या. तुम्ही 2 दिवस घराबाहेर राहताय आणि आम्हाला आज कळते पायलट तुम्हाला हुडकत आला नसता तर. तात्या कुठे राहिला तुम्ही थंडीचे 2 दिवस? काय इच्छते मी सांगा की. सुमे तात्याने जेवू दे आता. तात्या तात्या तुम्ही 2 दिवस बिना अन्नपाण्याचं फिरताय आणि मला एका शब्दाने सांगितलं नाही तुम्ही. अगं त्या सावकाराची आठच होती तशी, मग काय करणार. पण घर सोडायला लागेल हे का सांगितलं नाही तुम्ही मला? अगं सांगितलं असत तर तो घर घाण टाकून दिलं असत का मला? तात्यावर पण 3 लाख द्यायची एवढी घाई का केली तुम्ही? अहो आता असं कसं, घरातला माणूस एक बाहेर झोपतोय मला होती बरं दिसतंय का? तुम्ही उडूचं तोंड घेऊन घरी आलते तेव्हाच मी ठरवलं होत की लवकर तुमचं 3 लाख द्यायचं म्हणून. घर सोडून ठरलं नव्हतं. तात्या मी आणि सुमी बोलणारच होतो मम्माशी, पण त्या आधीच तुम्ही हे सगळं का केलं? अहो जावय बापू, पैशाचं वजन सगळ्यात मोठं असतंय बघा, ते नाही सोसत आमच्यासारख्या गरीबाला, ताकदच नसते तेवढी. पण माझ्या सुमीसाठी काय बी करीन मी? पण तुम्ही आज थंडीत बाहेर फिरताय आणि मी इथं घरात आरामात. तुम्ही कर्ज कुणासाठी घेतलं होतं? माझ्या लग्नासाठी नव. मग पोरगी म्हणून माझं काही कर्तव्य आहे का नाही? आई काय म्हणत असत मला? सुमे शांत होतो आधी, तात्यांना आता जरा आराम करू दे. 2 दिवस नीट झोपही झाली नसणार त्यांची. तात्या तुम्ही आता इथे आराम करा. इथेच आपण जे काय असेल ते आता सकाळी बोलूयात. सुमे चल ना खाली, तुला थंडी नाही वाजते का? 2 दिवस थंडीत तात्याचं काय हाल झाला असेल र? सुमे आता तात्यांना घरी घेऊन आलो होत ना आपण, काही काळजी करू नकोस. पाहिलंय तू होतास म्हणून तात्या सापडलं. तात्या गावलंच नसत तर? सोड ना मागच्या गोष्टी, तात्या घरी आलेत हे महत्वाचं आहे की नाही? तुम्ही आपण तात्यांना आपल्या बरोबरच ठेवूया. कळलं माझ्या मनात काय होत ते? मी माझ्या मनातलं बोलतो. पायलट खरंच तर तात्यांना इथं राहू देवते. तुम्ही बघ घर सावकाराकडे गहाणे, तात्या कुठे राहणार आहेत आता? हा पण तू काय सांगणार? काय नाही, सांगेन की जोवर कर्ज फिटत नाही आणि घर ताब्यात येत नाही तोवर तात्या आपल्याच कडे राहतील. हा पण घरात चालेल का? म्हणजे सासूबाईंना. सुमे समजावतो मी मम्माला. तुला मोठी काळजी मिटवलीस बघ. सुमे तात्या तुझे वडील आहेत आणि एक मुलगी म्हणून वडिलांची काळजी करणं जसं तुझं कर्तव्य आहे तसं बायकोला मदत करणं हे नवरा म्हणून माझं कर्तव्य आहे. तात्या मला वडिलांसारखेच आहेत ना, त्यामुळे जे तुझं कर्तव्य तेच माझं कर्तव्य. काय बोलू आणि काय कळत झालंय बघ. मग काही बोलू नकोस, आता बिलकुल काळजी करू नकोस, बिंदास राह. कर्ज वगैरे कसं फेडायचं सगळं उद्या बोलूयात आपण.
पायलट खरच खरच जिम्मेदार माणूस निघालाच बघ. मी तुला लग्नाआधीच म्हटलं होतं, मी तुझी सगळी जिम्मेदारी घेईन म्हणून. मग आता जबाबदारी घेतलीय ती पार नको पाडायला. काय व कालपासन बघते आम्ही सारखी पाठ काय खात होताय तुम्ही? चालू अगं तुला पाठ खाजवणे आणि पाठ थोपडणे याच्यातलं फरक कळत नाही का ग? अच्छा म्हणजे पाठ थोपडताय वे तुम्ही? आणि मनातल्या मनात काय म्हणतोय सांग बरं. काय? वा नरसू, शाबास नरसू, शाबास. असं काय तीर मारलाय व तुम्ही? का उगं खुळ्यासारखं स्वतःच स्वतःच पाठ थोपटाय लागलाय? लग्नाला 15 वर्ष झाली तरी मूल नाही पदरात आणि पाठ थोपटताय. तोंड बघा आरशात. चालू तुला ना कदरच नाही माझी अगं. तुम्ही बायका ना नुसतं चूल आणि मूल एवढंच बघा. आता तुझा चुलीशी काही संबंध नाही हे खरं आहे, पण तरी सदान कदा बघावं तेव्हा मूल 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 मूल. ते पण देणं जमत नाही तुम्हाला. उगा नको ते तीर मारत असायची सवयच आहे तुम्हाला. चालू नको तिथं तीर नाही बरं का. यावेळेस मी आणि ताईनी बरोबर तीर मारलाय. नेम असा निशाण्यावर बसलाय ना, काही विचारू नकोस. अस काय तीर मारलाय ते कळू द्या तरी. मला बी कळू द्या की माझ्या नवऱ्याचा पराक्रम. त्या खानळवलीमुळे आपल्याला अख्खी रात्र बाहेर काढावी लागली होती. किती कुडकुडली होतीस तू. नाही तर काय. तुझ्या त्या सगळ्या कुडकुडण्याचा बदला घेतलाय तुझ्या नवऱ्याने. काय केलंय? शालू तिचा बाप आहे ना तो म्हातारा, त्याला या थंडी वाऱ्यात रस्त्यावर आणलंय. घराला पार ताळा लावलाय, जप्तीच आणलीय घरावर त्याच्या. आता तो गारटलाय ते कळल्यावर ही खानळवाली कशी गारटते बघ. असतो काय सांगताय? काय काय ऐकतेस काय तू? काय ऐकलं नाहीस ना तू? काय ते? काही नाही, नाश्ता आणलाच. पण मला एक कळत आहे, एवढ्या प्लेट कोण खाणार? मामासाहेब प्लेट नाही नाश्ता. विनोद करते. कळेल कळेल. नाही पण मला एक कळत नाही की ही प्लेट माझ्यासाठी, एक प्लेट शालूसाठी, मग या प्लेट कोणासाठी? हे बघा, एक प्लेट तुमच्यासाठी, एक मामी साहेबांसाठी. तेच म्हणलं ना मी. एक पायलट साठी आणि एक पाहुण्यांसाठी. पाहुणे? कोण पाहुणे? नाश्ता करून घ्या. तात्या हे आता तुमचंच घर समजा, बिंदास राहायचं एकदम. मामीसाहेब बसा, पाणी प्या. बसा बसा. थँक्यू. तात्या कोण आहे? कोण आहे? नरसू काय झालं? नरसू काय झालं? काय अरे काय म्हणतोयस तू? अच्छा तू आता आलास कुठून? मन्यन काय दाखवतोयस नरसू मला? पोटात दुखतंय का तुझ्या? डॉक्टर यायचे का? अरे मग काय? अच्छा तुझ्या पोटात उंदीर धावत आहेत का? भूक लागले का तुला? मी शालूला सांगू का? लक्ष लाडू नरसू लाडू वाटायला मला पुन्हा सांगू नकोस. काहीच्या काहीच बोलणं आहे तुझा. Mm-hmm.
नरसू लहान होत का आपण आता काय चाकू सुरीचे खेळ सांगतोय नरसू अरे काय खाणा खुणा करतोयस मला काही कळत नाहीये काय म्हणणं आहे तुझ शालू अच्छा शालू प्रेग्नंट आहे लाडू खावसे वाटतायत अरे म्हणजे मुलगा होणार अरे काय काय म्हणतोस तू काही कळत नाहीये मला चल चल मी बघते काय म्हणतोयस तू काय म्हणतोयस सुरेशराव अहो घर कशाला घाण टाकलं पैशाच काहीतरी केलं असत ना मी पण तेच म्हणलं होत पण तात्यांनी माझ्या माघारीच कारभार केला सगळा ठीक आहे काही हरकत नाही पण सुरेशराव आता हे घर आहे ना आपलंच आहे असं समजायचं आणि इतर आहेच नमस्कार ताई मॅडम नमस्कार तुम्ही सकाळी सकाळी आलात सकाळी नाही काल रात्रीलाच आलात म्हणजे पायलटच घेऊन आला त्यांना तात्या बसा की बसा बसा मम्मा आपलं कर्ज फेडायचं म्हणून तात्यांनी त्यांचं घर गहाण ठेवलं आणि आता त्यांच्याकडे राहायला घर नाहीये त्यामुळे ते इथेच राहतील सावकाश सावकाश समर अरे पाहुणे आहेत ते आपले किती दिवस राहणार आपल्याकडे जोवर त्यांचं कर्ज फेटून ते घर ताब्यात येत नाही तोवर अरे पण साहेब येऊ का या या धनाजीराव या नमस्कार साहेब ताई मॅडम नमस्ते नमस्कार साहेब कारखान्याच्या संचालक बॉडीची मीटिंग आहे हंगाम तर सुरू झाला पण ते कारखान्याच्या जोड बिझनेस करायचं होतं त्याच्यावर चर्चा ठेवली आहे धनाजीराव ऍक्च्युली आज जरा पाहुणे आलेत घरी आपण उद्या करूयात का मीटिंग समर मीटिंग महत्वाची मम्मा अगं पण तात्या आलेत तर मग उद्या करतो ना मीटिंग किंवा एक काम करूयात तुम्ही मीटिंग करून घ्या आणि मला काय ते सांगा नाही मग तुम्ही आल्याच उद्या करूया तुमच्याशिवाय मीटिंग कशी होणार ठीक आहे उद्या करूयात चालतंय की मग करूया उद्या नाही राजकारणात चालढकल करायची नसते तुम्ही पुढे वा समर येईल आजच पण साहेब ठीक आहे तुम्ही वा पुढे मी येतो मागून बसा मी चहा करते नको चहा घेऊनच आले साहेब तुम्ही या आम्ही येतो पुढे चल येतो समर अरे काय सुरू आहे हे सगळं मम्मा ते तात्या आज घरी आलेत तर त्यांच्या राहण्याची सोय बघायची म्हणून मी राजकारणात चाल ढकल मला अजिबात चालणार नाहीये समर ठीक आहे जातो मी मीटिंगला नाही तू तू वरती मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय आलोच मी ते मम्माला कारखान्याविषयी काहीतरी बोलायचं असेल आलोच मी सुमी काही काळजी करू नकोस कारखान्याबद्दलच काहीतरी बोलायचं असेल समोर आहे ना घेईल सांभाळून व्यवस्थित ताई मला हे काही पटलेलं नाहीये मला तर अजिबातच पटलं नाहीये नरसू ताई समरने असं का केलं असेल तेही तुला न विचारता हा अर्थात बायको आली की मुलं आईची राहत नाहीत ती बायकोची होतात असं म्हणतात समर माझा मुलगा आहे आणि तो माझाच राहणार आहे हो राहणार तुझंच राहणार ताई पण आता समरने स्वतःच्या सासऱ्यांना इथं घरात आणून ठेवले त्याचं काय करायचं मम्मा समर
काय सुरू आहे सगळं? समर, अरे आपलं घर म्हणजे धर्मशाळा नाहीये. मामा, जसं आपलं घर धर्मशाळा नाहीये तसं तात्याही कोणी रस्त्यावरचे नाहीत. समर, पण ताईला आवडलेलं नाहीये. समर, कुणाला विचारून घेतलास तू हा निर्णय? सांग ना, कुणाला विचारून घेतलास तू हा निर्णय? मम्मा अगं, विचारायला वेळच कुठे होता? तात्या मला रस्त्यात दिसले, बिचारे कुडकुडत होते थंडीने. मी डिरेक्टली घरी घेऊन आलो त्यांना. आणि आपले 3 लाख द्यायचे म्हणूनच त्यांनी स्वतःचं घर गहाण टाकलंय ना. मी त्यांना घर गहाण टाका असं सांगितलं नव्हतं. हा, म्हणजे निर्णय त्यांचा आहे ना, मग आपल्याला का त्रास होगाच? मामा, तुम्हाला बाहेर थंडीत कुडकुडायला लागू नये म्हणून तात्यांनी केलं ना हे. समर, म्हणजे त्यांनी हे जे उपकार केले त्याबद्दल हवा तर मी पाया पडतो त्यांच्या, पण ताईला न विचारता तू हे करायला नको होतस. मम्मा, मी जे केलं ते बरोबर केलं. समजा उद्या आपल्यावर अशी वेळ आली असती तर सुमीनेही हेच केलं असतं ना. ते काही मला माहित नाही समर. आपलं घर आपलं आहे, त्यांना त्यांची सोय बघायला सांग. नाही मम्मा, तात्या माझी जबाबदारी आहेत. आणि आता जर त्यांच्याकडे राहायला घर नाहीये तर त्यांना इथे राहू देणं हे माझं कर्तव्य आहे. जावयाचं कर्तव्य पार पाडताना तू मुलाचं कर्तव्य विसरतोयस असं नाही वाटत तुला? ठीक आहे, मी तुझ्यासाठी काय करू ते पण सांग. मग त्यांना त्यांची सोय बघायला सांग समर. नाही मग ते शक्य नाही, तात्या इथेच राहतील. अरे पण ते मुलीच्या घरचं पाणी पित नाहीत असं म्हणाले होते. मामा, पण आता परिस्थिती वेगळी आहे. मी कसं तरी समजावून आणलंय त्यांना, आपल्या घरचे पाहुणे येत आता ते. समर, अरे पाहुणा आणि मासा कितीही चांगला वाटला तरी शिळा झाल्यावर वास येतोच त्याचा. ठीक आहे, मग आता तात्यांना पाहुणे नाही, आपल्या घरातलेच एक समजूयात आपण. घरातले? समर, नाही, मला हे मंजूर नाहीये समर. मग प्लीज मला समजून घे ना. हे बघ, सुमीचे वडील ते माझे वडील, आणि मी माझ्या वडिलांना असं घराबाहेर जा म्हणून नाही सांगू शकत, आणि मी सांगणारही नाही. मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. अरे मामा प्लीज, यावर आता अजून चर्चा नको. सुमी, काय झालं ग? काय नाही, तुम्हाला पायलटनी इथं राहायचं म्हणून सांगितलंय ना, मग तुम्ही हिथच राहायचं. काय मॅडम, पटलं नसत आहे की नाही? अरे काय नाही, आपण तात्यांना जरा नईच्या तिथं आणलं का नाही म्हणून त्या जरा नाराज आहे, बाकी टेन्शनच काहीच कारण नाही. सुमी, मी काय म्हणतो ऐक की, मी राहतो बबनकडे, उगो तुमच्या घरात वादावाद नको. तात्या, आता पायलट तुमची एवढी बाजू घेतल्या तर मग तुम्ही हिथच राहायचं, आणि आता गेला तर त्याला तोंडाव पाडल्यासारखं होईल. होय, पण आग हे बरं नाही दिसत. लई दिवस कुठे आहे तात्या? आपण लवकरात लवकर 3 लाख फेडून आपलं घर सोडून घेऊया, मग तुम्ही मानानं आपल्या घरात जावा. हा सुमी, आपण लवकरात लवकर 3 लाख फेडायचं आणि आपल्या घरात मानाने जायचं. शाबास रे माझ्या पट्ट्या, वाघ आहे वाघ. आता बघ, 3 लाख रुपये कर्ज कसं पट दिशी फिटते. बबन, आपल्याला तात्यांसाठी राहण्याची सोय करायची. हा चालतंय की, कुठं करायची बघ? पायलट, मी लगीन झाल्यावर ज्या खोलीत राहिले होते त्या खोलीत ठेवूया का तात्यासनी? हो चालेल की, म्हणजे तू ठरव, नाहीतर वरती आपल्या खोलीत सुद्धा चालेल, काहीच अडचण नाही. नाही नाही, नको नको, तुमची खोली नको. बबन, चल मला ती खोली दाखव, सुमी लगीन झाल्यावर आले राहिलेली ती. हा चालते, चल या. पायलट, आज तू जे केलंस ते बघून डोळ भरून आलं बघ माझं. का नाही, असं कुठला तीर मारलाय मी? ते काय मला माहित नाही, पण जगातला प्रत्येक नवरा नाही करत रास. उभय हुंड्यापायी बायकोच्या घरच्यांना ताप देणारे लई जण आहेत जगात, पण बायकोच्या घरच्यांना सांभाळून घेणारा नवरा खरंच लई दुर्मिळ. साहेब, तुम्ही खरंच लई भारी आहे बघा. तुम्ही दोघी लाजवू नका बरं का मला. पायलट, लाजला तू काय बाई आहेस का? काय पण काय उगाच.